नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी विशेष कायदा हवा, शिवसेनेचे उपनेता डॉक्टर नीलम गोरेंची मागणी. एकविरा देवीचा चोरलेला कळस आणि पोलिसांच्या हाती लागलेला कळस एकच का? भाविकांच्या मनात शंकेचं काहूर. पुण्यातील 78 वर्षे हेमा साने यांनी वापरली नाही वीज. आणि हुजूरपागा माळींच्या प्राथमिक शाळेत कर्मचाऱ्यांचं होतं आर्थिक शोषण. आता बातम्या सविस्तराने. ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे उपनेता डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 6 मेला निगोज येथे मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबियांनी समाजात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी नवविवाहितेला आणि पतीला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला होता. तर या जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कौठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पीडित मुलीच्या पालकाने तिला लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतलं आणि तिचा खून केला. तसेच पुणे ते हिंजवडी येथेही काल ऑनर किलिंगमधून तुषार पिसाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी नीलम गोरे यांनी केली आहे. त्यासाठी विशेष कायदा करण्याचीही मागणी केली आहे. काल दैनिक सामनानी अग्रलेखामध्ये हा ऑनर किलिंगचा विषय सगळा घेतलेला होता. आत्ताचे विद्यमान कायदे जरी अनेक असले तरीसुद्धा एकतर आपण असं दबंगपणाने मारून टाकलं तर उलट समाजात आपल्या जातीमध्ये आपलं नाव चांगलं होईल, आपल्या आसपासच्या नातेवाईक आपल्याला फार मोठं हिरो मानतील अशी एक कुठेतरी भावना मुळात जाते आहे का काय. बेकायदेशीर शस्त्र कुठून मिळालं, कालची पुण्यातली जी ग्रामीणची पुण्यातली पिंपरी चिंचवड विभागातली जी घटना आहे त्याच्यामध्ये कुठून मिळालं बेकायदेशीर शस्त्र, हा प्रश्नही आम्ही त्यांना विचारलेला आहे. आणि तळेगावमध्ये तेही पिंपरी चिंचवडच आता आयुक्तालयाच्या अखत्यारीत येत आहे. प्रियंका शेट्टे म्हणून मुलीने तिच्या मनाविरुद्ध लग्न करतायत आणि म्हणून आई वडिलांपासून संरक्षण मागवल्याची हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्याच्याबद्दलही मी मकरंद रानडे अतिरिक्त पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना विचारणा केलेली आहे. त्यामुळे यातून एक आपल्याला दिसते की पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती त्यांच्यामध्ये संवाद जसा गरजेचा आहे तसं आत्ताचे विद्यमान कायद्याची भीती वाटत नसावी, असं असेल तर या विषयावरती वेगळा कायदा करावा अशी पण मागणी होतीये. परंतु प्रत्येक क्राईमचा प्रकार झाला की त्याला नवीन कायदा हे ताबडतोब उत्तर त्याच्यावर होऊ शकत नाही. आत्ताच्या कायद्याचा आणि प्रतिबंधक मुद्द्यांचा जास्तीत जास्त वापर करून कशा प्रकारनी आपण समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये सलोखा सौख्य आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षितता निर्माण करू शकू हा एक फार मोठा महत्त्वाचं आव्हान आपल्यासमोर आहे. समाजाची आणि बहुतेक लोकांची सहानुभूती या प्रश्नाला नाही आहे, कारण जे लोक अशा घटना बघून हळहळतात त्यांच्या कुटुंबामध्ये मुला मुलींनी इच्छेप्रमाणे लग्न करायचं ठरवलं तर त्यांचा त्याला विरोध असतो. अर्थात जबाबदारी आणि कर्तव्य या दोन्हीचं भान युवा पिढीने ठेवावं हे अपेक्षित आहे. परंतु मुख्यतः जातीच्या मुद्द्यावरती किंवा बीडच्या केसमध्ये भाग्यश्री वाघमारेच्या केसमध्ये तर दोघं एकाच जातीतले असूनसुद्धा कुटुंबाला मान्य नाही म्हणून त्यांच्यावरती इंजिनियर पती पत्नी दोघांवरती ते इंजिनियरवरती हल्ला झाला, तो दगावलेला आहे. ती मुलगी आज सासरे राहते, तिच्याशी पण मी 2 दिवसापूर्वी बोलले. तिचे कोर्टात केस चालू आहे, सरकारी वकील चांगलं काम करतायत, परंतु 2 आरोपींना जामीन मिळाला आहे. अशा वेळेला ही मुलगी भाग्यश्री वाघमारे कशी परीक्षेला बसणार यासारखे सुद्धा प्रश्न तयार होत आहेत. मुख्यतः सुरक्षिततेबद्दलचे प्रश्न तयार होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करून या विषयाचा कशा पद्धतीने नवीन कायदा किंवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लोकशाही हक्क संरक्षणसारखी एखादी यंत्रणा पूर्ण पोलीस विभागाचं ते राबवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही काम करता येईल का, की ज्याच्यामध्ये IG DG प्रत्येक याला त्या त्या डिपार्टमेंटचे SP अशा पद्धतीने त्या कामामध्ये क्राईम अगेन्स्ट विमेन आणि लोकशाहीविषयक अधिकार यासाठी काही काम करता येईल का, यासाठी मी येत्या अधिवेशनाच्या आधीच मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा या विषयावरती करणार आहे. परंतु हा विषय प्रबोधनाचा आणि सर्व शैक्षणिक संस्थांनी या विषयावरती त्या कुठल्याही राजकीय विचाराच्या किंवा सामाजिक असो त्यांनी या विषयावरती एक पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचे संवाद घडवले पाहिजेत असं माझं त्यांना आवाहन राहील याबद्दल. आणि पोलिसांनी जेव्हा अशी तक्रार घेऊन मुलं मुली येतात तर संज्ञान असतील तर तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या असं फक्त सांगून त्यांची पाठवणी करण्याऐवजी त्यांच्या सुरक्षिततेची जर का तक्रार असेल तर त्यांना सहकार्य करणं एवढं. आणि अशा वेळेला जात पंचायतीत जो मुद्दा येतो आहे की त्यांनी कुठेतरी
प्रतिबंधक असं लेखी हमी घेणं कुटुंबियांकडून या तरी गोष्टींचा विचार होणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. एकविरा देवीचा कळस सुखरूप आणल्याप्रकरणी आणि कळस चोर पकडण्यात पोलिसांना आलेल्या यशाबद्दल एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने पोलिसांचा सन्मान करण्यात आलाय. मात्र चोरलेला कळस आणि पोलिसांच्या हाती लागलेला कळस एकच आहे का अशी शंका भाविकांच्या मनात निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्लागडावरील श्री एकविरा देवीच्या मंदिरावरील कळस 3 ऑक्टोबरला चोरीला गेल्यानंतर एकविरा देवीच्या भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला होता. कळस चोरीला गेल्यानंतर एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये फार मोठं वादळ निर्माण झालं होतं. पण पोलिसांना अखेर चोरांना पकडण्यात यश आलंय. पण हा नक्कीच चोरलेलाच कळस आहे का, कळस चोर हे खरे कळस चोर आहेत का, असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाले असल्याची माहिती अनंत तरे यांनी दिली आहे. श्री एकविरा देवीचा जो कळस चोरीला गेला त्याच्या अनुषंगाने याच्यापूर्वी जो झालेला दरोडा, आम्ही विलासराव देशमुख असताना मागणी केलेली की ह्या ठिकाणी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे किंवा पोलीस चौकी तरी द्यायला पाहिजे. 24 तास इथे खडा पारा व्हायला पाहिजे. आजपर्यंत तो नाही आहे, ते शासनाने करायला पाहिजे. कळस चोर आणि कळस सापडलेला आहे. कळस चोर आणि कळस सापडल्यामुळे आम्ही एकविरा भक्त सगळे आनंदित आणि उत्साहात समाधानी आहोत. परंतु त्याच्यासाठी आम्ही SP साहेबांचा सन्मान केलेला आहे काल. एवढंच आहे की याच्या पाठीमागे एखादा सूत्रधार आहे का याचा तपास करायला पाहिजे. मिळालेला कळस हा तोच कळस आहे का आणि मिळालेले चोर तेच चोर आहेत का ह्याचासुद्धा तपास पोलीस यंत्रणेने करायला पाहिजे. कारण स्थानिक पोलीस स्टेशन LCB आणि नंतर CID ह्या सगळ्या यंत्रणेतनं अगोदरच्या यंत्रणेला हा तपासात सापडलेला आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनात जी शंका आहे ती पोलिसांनी दूर करायला पाहिजे. वीज नसेल तर पुण्यासारख्या शहरात तुम्ही राहू शकाल का? खरं तर हा विचार सुद्धा मनात येत नाही. पण पुण्यासारख्या शहरात गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात राहणाऱ्या डॉक्टर हेमा साने यांनी आयुष्यात एकदाही विजेचा वापर केला नाही. सध्या त्यांचं वय आहे 78 वर्ष. तांबडेश जोगेश्वरी मंदिराशेजारील बोळात जुन्या आणि जीर्ण वातावरणात झाडांच्या पक्ष्यांच्या सानिध्यात त्या स्वखुशीने राहतात. जोगेश्वरी मंदिरापासून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुनं पिंपळाचं झाड आहे. या झाडाखाली जुना लाकडी वाडा आहे. या वाड्यात प्रवेश करण्यासाठी जुना लाकडी दरवाजा आहे. या दरवाज्यावरच 121 बुधवार पेठ हे मोठ्या अक्षरात लिहिलंय. हा दरवाजा उघडताच आपण एखाद्या जंगलात आलो की काय असं भास होतो. कारण दरवाजा उघडताच नजरेस पडतात ती झाडं, झुडपं, वेली, पालापाचोळा, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांची घरटी. या सर्वांच्या मध्यातून निघालेली एक पायवाट जाते आणि काही अंतरावर असलेल्या जुन्या काळातील घराजवळ जाऊन थांबते. असं वाटतं वर्षानुवर्ष या घरात कुणी राहत नसेल. या घराची बहुतांश लाकडं कुजलेली, सर्व बाजूने घराची पडझड झालेली, लाकडं कुजलेली, जागोजागी कोळ्याचे जाळे लटकलेले, मुंग्यांच्या रांगा दिसतात. या घराच्या दारात निवांतपणे पोहुडलेला कुत्रा, तर घरातील लाकडी पलंगावर विसावलेली मांजरं, असं चित्र पाहून इथं कुणी राहत असेल का असा विचारही मनात येणार. पण या घरात राहतात डॉक्टर हेमा साने. पुण्यातील या महिलेने आयुष्यात एकदाही वीज वापरली नाही. वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर हेमा साने यांनी त्यांच्या आयुष्यात आजवर कधीच वीज वापरली नाही. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्या वनस्पतीशास्त्राच्या प्रोफेसर होत्या. पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलंय. कधीच नाही, परपद वगैरे काही नाही. माझ्या घरात विजेचं कनेक्शन नव्हतं, मला कधीही वीज असावी असं वाटलं नाही. माझं शिक्षण झालं, मी अध्ययन केलं, अध्यापन केलं. माझ्या विद्यार्थ्यांनी अगदी 2004, 2006, 2008 साली इथेच मेणबत्तीत आणि कंदिलात बसून शिकल्या, PhD झाल्या. सगळं आम्ही असं काढू करता येतं. फक्त तुमचे मानसिक प्रदूषण फार आहे हल्ली मुलांचे. मला दिवस नाही, मला हेच नाही, मला तेच नाही. माणूस हा कुरकुऱ्या प्राणी असतो ना. हल्लीची मुलं तर फार कुरकुरी असतात असं माझं मत आहे. हो नाही ना जमत. मला लोक एका मुलाने विचारलं, हाऊ कॅन यू लिव्ह विदाऊट इलेक्ट्रिसिटी? मी म्हटलं, हाऊ कॅन यू लिव्ह विथ इलेक्ट्रिसिटी? लाईक दॅट आय लिव्ह विदाऊट इलेक्ट्रिसिटी, दॅट्स ऑल. सगळा माणसाला जगायला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. वीज असायलाच पाहिजे का? अजिबात नाही आहे. इट इज नॉट ए मस्ट. अजून कितीतरी आदिवासी पाडे असतील की तिथे वीज नाही आहे. जगतात ना ते. संपलं. आपण सगळं वाढवून घेतलंय. मानसिक प्रदूषण, मेंटल पोल्युशन जास्त आहे. मला 4-व्हीलर हवी. आजवर मला कधीच विजेची गरज भासली नाही. भेटायला येणारी लोक मला विचारतात की तुम्ही विजेशिवाय जगू कशा शकता.
तेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न करते की तुम्ही विजेबरोबर कसं जगता, आजवर मला कधीच विजेची गरज भासली नाही, त्यामुळे मला त्याबद्दल काहीच वाटत नसल्याचं मत देखील हेमा साने यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. मस्त आनंदाची झाडं असतात सगळी, पैशाचं झाड नसतं. तुम्ही पैशाचं झाड पाहिलंय? खरंच पैशाचं झाड असतं, त्याला एवढा एवढा पैसा येतो. तुमच्याकडे उडून आलेला दाखवीन आणि तो पैसा खाता पण येतो. मी एकदा कोणाला तरी म्हटलं एका व्याख्यानात, तुम्ही पैसे पैसे खाल्लेत कधी? त्या लोकांना भयंकर असं गुदमरल्यासारखं झालं. म्हटलं मी खाते पैसे, पैशाचं झाड आहे बघा. म्हटलं मी आणलेत तुम्हाला दाखवायला, माझ्याकडे आनंदाचं झाड आहे. आता इतके पक्षी आहेत, इतके प्राणी आहेत, आनंदात माझ्याभोवती हिंडतात, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे जगात? सगळं पैसा नसतो सगळा. साधी राणी उच्च विचारसरणी यांचं तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉक्टर हेमा साने. पर्यावरणाविषयी बोलणारे अनेक जण असतात, लिहिणारे सुद्धा असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मागे हटतात. अशा सर्वांसाठी डॉक्टर हेमा साने यांचं आयुष्य म्हणजे मूर्तिमंत उदाहरणच. 135 वर्षापूर्वी मुलींसाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या आधिपत्याखाली हुजूरपागा माळींच्या प्राथमिक शाळेत कर्मचाऱ्यांचं आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार समोर आली आहे. भरभक्कम फी आणि त्यापोटी शासनाकडून मिळणारं अनुदान असं भलं मोठं कायमस्वरूपी उत्पन्न असताना सेवक सेविकांची भविष्य निधीची रक्कम सुमारे 30 वर्षापासून संबंधित खात्याकडे भरली जात नव्हती. म्हणून कर्मचाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने संस्था चालकांच्या बेपरवाई विरुद्ध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दुसरी गोष्ट, वसतिगृह जे आहे त्या वसतिगृहाच्या सेविका लोक त्यांनी काही कारण नसताना केल्यात. कारण याची दोनच आहेत. एक कारण असं की त्यांना काहींना त्याच्यातल्या काही महिलांना 4000 पगार होता महिन्याचा, 24 तासची बांधिलकी, 365 दिवसाची नोकरी, कोणतीही सुट्टी घ्यायची नाही विचारल्याशिवाय. आणि अशा परिस्थितीतही त्या महिला नोकरी करत होत्या 4000 रुपयावर. त्यांनी काही पगारवाढीचा प्रस्ताव टाकला, त्याच्यावर त्या रेखादेवी ज्या आहेत त्यांनी मला बोलून घेतलं स्वतः. तेवढे आपण संघटनेच्या प्रश्नावर चर्चा करू असंच कारण समजून बोलून घेतलं. तिथं आल्यानंतर या सगळ्या हॉस्टेलच्या म्हणजे वसतिगृहाच्या महिलांना माझ्यासमोर उभं केलं आणि सांगितलं की या महिला सुट्टीच्या दिवशी आम्ही जर काय काम सांगितलं तर करत नाहीत. मग त्या महिलांनी त्यांची बाजू सांगितली की काम करत नाही म्हणजे या कुठले तरी आयाराम यांचे कोण नातेवाईक आमकं तमके इथं संबंधित मित्रमैत्रिणी सुट्टीच्या दिवशी घेऊन येतात, त्यांना जेवण करा, त्यांना नाश्ता करा, त्यांना हे द्या ते द्या असं काहीतरी सांगतात. आम्हाला एकही दिवस सुट्टी दिवशी विश्रांती मिळत नाही, त्या दिवशी थोडं काम कमी असतं सुट्टी दिवशी, पण ते छळतात. दुसरी या वसतिगृहाची आणखी एक गंमत अशी आहे, म्हणजे कदाचित सगळ्याच वसतिगृहाची असेल मला माहीत नाही, पण या शाळेच्या वसतिगृहाची गंमत अशी आहे 365 दिवसापैकी संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय एक दिवसही रजेवर जाता येत नाही. आणि यांना या मोबदल्यामध्ये 365 दिवस बांधिलकी या मोबदल्यामध्ये 1 महिन्याची यांना सुट्टी दिली जाते मे महिन्यामध्ये. पण नेमकं ज्यावेळेला त्यांना निलंबित केलं त्याला कारण असं सांगितलं की आम्ही यांना पत्र दिली होती की यावेळेची सुट्टी घ्यायची नाही आणि ती सुट्टी आम्ही सांगू त्यावेळेला घ्यायची किंवा ती टर्न ओव्हरने घ्यायची, म्हणजे आज 2 जणींनी घेतली तर पुढच्या आठवड्यात 2 जणींनी, त्याच्यानंतर पुढे 2 जणींनी, अशा प्रकारे घ्यायची. खरं तर या महिलांचं खरं दुःख इथं मला सांगायला वाईट वाटतं. या सगळ्या महिला अतिशय गरीब कुटुंबातल्या आहेत, कष्टकरी आहेत, आणि या महिला ज्या पगारावर नोकऱ्या करतात त्यांची भावनिक स्थिती, कौटुंबिक स्थिती अतिशय ज्याला आपण असं म्हणतो की कौटुंबिक अतिशय बिकट परिस्थितीमध्ये हे जीवन जगत असतात. अशा परिस्थितीतही त्यांना मे महिन्यामध्ये समजा त्यांनी काही ठरवलं की मुलांना घेऊन मावशीकडे जायचं, मे महिन्यामध्ये एखाद्या मुलीचं सगळपणा करायचं, लग्न करायचं, तर अशा वेळेला या महिलांनी जर त्यांना भेटून सांगितलं की नाही आमच्या घरचं असं काम आहे की आम्ही नाही रजेला गेलंच पाहिजे, आम्हाला 1 महिन्याची रजा मिळाली पाहिजे सुट्टीची, तरी त्या शाळेच्या रेखापरीक्षकर म्हणजे त्याच्या अगोदरच्या कुठल्या संस्था चालकांनी अशा प्रकारे वर्तन केलेलं जाणवलं नाही मला, पण खास रेखापरीक्षकरांनी असं वर्तन केलं की नाही नाही ते आम्हाला काही माहिती नाही, तुमचं काही का कारण असे ना, आम्ही सांगतो त्याप्रमाणे केलं पाहिजे, आणि अतिशय वाईट हुकुमशाही त्या सचिव करतात. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट.
असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातील चांदनी चौक येथे बुधवारी 4 जणांनी तरुणावर गोळीबार केलाय. हा हल्ला आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी जखमी तरुणाने हिंजवडी पोलिसांना जबाब दिला असून फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चुलत सासरे आणि 2 सख्ख्या मेहुण्यांसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चुलत सासरे राजू तावरे, सख्खा मेहुणा आकाश तावरे आणि सागर तावरे, मित्र सागर पालवे अशी फिर्यादी तुषार पिसाळवर गोळीबार करणाऱ्यांची नावं आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तुषार प्रकाश पिसाळ यांचा आंतरजातीय विवाह हा आरोपी चुलत सासरे यांच्या पत्नीशी झाला होता. याच रागातून पत्नीची चुलत चुलते आणि सख्खे भाऊ आकाश आणि सागर तावरे यांनी तुषारला ठार करायचं अशी योजना आखली. त्यानुसारच तुषारवर योग्य ठिकाणी हल्ला करण्याचं त्यांचं ठरलं आणि या कटकारस्थानात मेहुणे आणि चुलत सासरे यांचा मित्र सागर पालवे हा देखील सहभागी झाला. बुधवारी तुषार हा खेड शिवापूर येथून भुगाव येथे विवाह समारंभासाठी आला होता. त्याच्या मागावर आरोपी होते. विवाह समारंभ आटोपून तो मित्रांसह एका दुचाकीवरून चांदनी चौकात आला. जखमी तुषार सर्वात पाठीमागे बसला होता. वळणाचा रस्ता येताच मार्गावर असलेल्या चौघांपैकी एकाने जखमी तुषारवर पाठीमागून 5 वेळा गोळ्या झाडल्या. त्यापैकी तुषारच्या छातीत, पोटात आणि मानेवर गोळ्या लागल्या. तो रक्ताच्या थारुळ्यात जमिनीवर कोसळला. हे बघून दोन्ही मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तुषारला तातडीनं तेथील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं असून तो गंभीर जखमी झालाय. दरम्यान आरोपी हे पुण्यातील क्राईम ब्रँचकडे हजर झाल्याचं गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंडे यांनी आम्हाला माहिती दिली. दिनांक 8/5/2019 रोजी सायंकाळी 7 वाजता या गुन्ह्यातील जखमी तुषार पिसाळ हे त्याच्या मित्रांसोबत मोटरसायकलवर जात असताना त्याच्या पत्नीचे भाऊ आणि चुलत भाऊ आणि त्यांचे मित्र असे 4 इसम होते. त्यांनी म्हणजे लव मॅरेज येथील जखमीचं झालेलं होतं, तर त्याचा राग मनामध्ये ठेवून यातील जखमीवर फायरिंग केलं. काल 4 बुलेट त्याच्यावर फायरिंग झाले. घटनास्थळी 4 पुंगळ्या पण मिळून आलेले. त्या अनुषंगाने आपण हिंजवडी पोलीस स्टेशनला IPC 307/504 Armact 325 अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि आत्ताच आपण त्यातील 3 आरोपींना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास हिंजवडीचे क्राईम पीएस जोगदान करत आहेत. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. थॅलेसिमिया असणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी थॅलेसिमिया सोसायटी आणि MVR फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या लहान मुलांना रॅम्बो सर्कस दाखवण्यात आलाय. या रोगावर उपचार पद्धती उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आणि थॅलेसिमिया हा रक्ताशी निगडीत असलेला रोग असून जेव्हा प्रजनन होते तेव्हा HIV पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रसूतीपूर्व थॅलेसिमिया चाचणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आई आणि वडील दोघेही थॅलेसिमिया मायनर असले तर 25% चान्स आहे की त्यांना थॅलेसिमिया मेजर अशा स्वरूपाचा मुलगा होऊ शकतो. असे मुलं जन्माला आले की 6व्या महिन्यापासून रक्त लावायला सुरुवात होते आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ते 10 वर्ष असू शकतं, 20 वर्ष जगतात ते, तोपर्यंत त्यांना रक्त लावावं लागतं. आणि रक्त लावल्यानंतर जे कॉम्प्लिकेशन लो वाढल्यामुळे किंवा HIV जसे संक्रमण असे रोग आहेत ते झाल्यामुळे जो प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे त्या आईवडिलांचं जीवन आणि त्या मुलाचं जीवन संपूर्ण एकदम थांबून जातं. तर त्यासाठीच आम्ही काम करत आहोत, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये परत एक रस आणावं. आणि तसंच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाने समजून घ्यावं की लग्न झाल्यानंतर हजबंड आणि वाईफ दोघांनी थॅलेसिमियाची टेस्टिंग करून घ्यावी. दोघंही मायनर असतील तर 8व्या आठवड्यात टेस्ट करता येते. त्या टेस्टमध्ये जर पॉझिटिव्ह आला तर आपण अबॉर्शन करू शकतो. जर नॉर्मल बच्चू असेल, मूळ असेल, तर आपण ठेवू शकतो. थॅलेसिमिया हा दिवस आपणही साजरा करावा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला आनंद देण्याचा प्रयत्न करावा. कॅमेरामॅन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. खडकवासला धरण प्रकल्पातून दौंड, इंदापूर आणि बारामतीमधील काही ग्रामीण भागासाठी सोडलेलं आवर्तन अंतिम टप्प्यात आलं असून धरणातील आवर्तन बंद केलं जाणार आहे. कालव्यातून सुमारे 30 दिवस ग्रामीण नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात 3 TMC पाणीसाठा कमी आहे. त्यातच पुणे महापालिकेचा पाणी वापर वाढल्याने यंदा ग्रामीण भागाला दिलं जाणारं एक आवर्तन रद्द करण्यात आलंय. गेले 12 मार्चपासून ग्रामीण भागासाठी या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलंय. जलसंपदा विभागाकडून 7 मे पर्यंत हे आवर्तन दिलं जाणार होतं, मात्र त्यात 3 दिवस वाढ करून 10 मे पर्यंत पाणी सोडलं जाणार आहे.
नुकत्या झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण भागात 2.68 TMC पाणी दिलं जाणार होतं, परंतु 3 दिवस अधिक पाणी सोडल्याने ग्रामीण भागाला सुमारे 3 TMC पाणी देण्यात आलंय. दरवर्षी ग्रामीण भागाला उन्हाळ्यातील आवर्तन सोडताना 4 ते 4.5 TMC पाणी दिलं जातं, मात्र यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात करण्यात आली आहे. कुमार गॅलेक्सी हाऊसिंग आणि कुमार गॅलेक्सी ई आणि ई 5 हाऊसिंग सोसायटी यांच्यामध्ये अनधिकृतरित्या बांधण्यात आलेली भिंत आणि इतर बांधकाम काढून टाकण्याबाबत मुंबई हायकोर्टाने दिलेल्या अंमलबजावणी करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याची टीका पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. यापूर्वी दिलेला स्टेटस कोचा आदेश उठवला, तसेच कुमार गॅलेक्सी हाऊसिंग सोसायटी यांनी दाखल केलेली याचिका पूर्णपणे फेटाळून लावली आणि दिवाणी न्यायालय पुणे यांनी सदरील बांधकाम पाडून टाकण्याबाबत दिलेला आदेश कायम ठेवत अजूनही कुठली कारवाई झालेली नाही अशी तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. तळेगाव हे पूर्वीपासूनच ऐतिहासिक शहर असून अचानकपणे 200 ते 300 वर्षापूर्वीची चुनखडी आणि दगडी काम असलेली विहीर सापडली आणि संपूर्ण परिसरात कुतूहल वाटायला सुरुवात झाली आहे. महत्वाचं म्हणजे तळेगाव हे तसे ऐतिहासिक शहर, पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. तळेगाव सेकंड होमसाठी प्रसिद्ध असल्याचं फक्त लोकांना माहिती आहे. या गावात अनेक गोष्टी आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा मोठा प्रश्न या शहराला सतावतोय, म्हणून त्यांनी तलाव उपसा करण्याचं काम सुरू केलं आणि 4 वर्षापासून काम सुरू असतानाच त्यांना विहीर सापडली आणि काम करणाऱ्यांना आनंदाचा पारा उरला नाही. पूर्वी काय व्हायचं, सगळीकडचं पाणी यायचं, काळातल्या विहिरी जे काय कमी आम्ही पाळणार नाही, कारण त्याचे वीट जे बांधकाम आहे मला जे आठवत होते की तळं कंप्लीट पाणी तळं पूर्ण जायचं, पण तळं कंप्लीट उघड. आता जे तळ्याचं काम सुरू आहे त्याच तळ्यात 7 विहिरी असल्याचा दावा आमच्या पूर्वजांनी केला होता. ही विहीर 100 वर्षापूर्वी असल्याचं समोर आलंय. कुठलंच काम हे सरकारचं नसतं, परंतु नागरिकांनी सुद्धा हे काम केलं पाहिजे, नुसतं सरकारच्या भरोशावर बसलं नाही पाहिजे. जी विहीर सापडली तेव्हा काम चालू असताना ज्या विहिरीची पडझड झाली ते आम्ही परत बांधून जतन करणार असल्याचं मत गिरीश खेर यांनी व्यक्त केलंय. अनेक गोष्टी आहे ज्याला इंग्रज सरकारपासून या तळेगाव शहराला मान्यता आहे. त्यात TB म्हणजेच कुष्ठरोगच्या उपचारासाठी योग्य वातावरण असल्याचं स्वतंत्रपूर्व इंग्रज आणि नंतर भारत सरकारने सुद्धा मान्यता दिली आहे. तसेच लोकमान्य टिळकांनी 1 रुपया गोळा करून काच कारखाना उभारला आणि सिग्नल म्हणून वापरलं ते सुद्धा इथंच तयार झाला. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचं घर असून यांचं वास्तव्य होतं आणि 5 पांडव यांचं वास्तव्य पण या शहरात होतं असं स्थानिक सांगतात. अचानकपणे पाण्याची समस्या असताना अशा प्रकारे पाण्याची विहीर सापडावी ही आल्हाददायी गोष्ट आणि कुतूहलाची गोष्ट घडल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय एवढं मात्र नक्की. पण या घटनेमुळे मात्र शहर ऐतिहासिक असल्यावर शिक्कामोर्तब झालाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय आणि त्याचबरोबर विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे आणि पुण्यात देखील तापमान 36 ते 39 सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तसेच पुण्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट असा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. सध्या भारतात सर्व ठिकाणी किनारपट्टी सोडून तापमान कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस इतके आहे. तेलंगणा आणि या लगतचा प्रदेश येथे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस आहे. हे सर्व तापमान त्या त्या ठिकाणच्या सर्वसाधारण तापमाना इतके आहे, म्हणून येथे हीट वेव आहे असे म्हणता येणार नाही. पुण्याचे तापमान कमाल तापमान सध्या 36 अंश सेल्सिअस इतके आहे, ते सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने कमी आहे. एप्रिलच्या 4th आठवड्यात म्हणजे 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत सर्व भारतात तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 डिग्री सेल्सिअसने जास्त होते. पुण्यात तापमान 42 डिग्री कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस इतके झाले, ते या दशकातील सर्वात जास्त तापमान होते. परंतु त्यावेळेला 2 चक्रीवादळे होती, एक उत्तर गोलार्धात फणी आणि दुसरे दक्षिण गोलार्धात लोराना म्हणून होते. त्या दोन्ही वादळाचा एकत्रित परिणाम म्हणून सर्व भारतात तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झालेली होती. ती जेव्हा दोन्ही चक्रीवादळे शमली तेव्हा परत सर्व ठिकाणचे तापमान हे त्यांच्या सर्वसाधारण स्थिती इतके झाले. पुण्याचे सध्याचे तापमान 36 अंश सेल्सिअस आहे, ते 2 अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी आहे.
सध्या पुण्यात सी ब्रीज म्हणजे मुंबईहून समुद्रावर येणारे वारे होऊ लागतात. दुपारच्या वेळा त्याचा परिणाम जाणवू लागतो. वाऱ्याची गती वाढलेली असते. हे येताना बाष्प घेऊन येतात आणि थोडे थंडही असतात, त्यामुळे तापमानात ती 2 अंश सेल्सिअसने घट झालेली आहे. हा त्या सी ब्रीजचा परिणाम आहे. परंतु हवेतील बाष्प वाढल्यामुळे उकाडा वाढलेला आहे. जे जाणवणारे टेम्परेचर किंवा फिलिंग टेम्परेचर म्हणतात किंवा हीट इंडेक्स असे त्याला वेगळे नाव आहे, तर तो बाष्प आणि तापमान याचा एकत्रित परिणाम होतो. वाढलेल्या बाष्पामुळे सध्या उकाडा वाढलेला जाणवत आहे, परंतु तापमानात वाढ झालेली नाही. असेच वाढलेले बाष्प आणि तापमान याचा एकत्रित परिणाम हा ढगनिर्मितीसाठी अनुकूल असतो आणि त्यात ढगांची निर्मिती होऊन गडगडाटी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असते. विदर्भात मात्र उष्णतेची कायम लाट असणारे मागील 4-5 दिवसात ही लाट कायम असल्याचं तिथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ही लाट अजूनही काही दिवस राहणार असून त्यानंतर शहरात देखील तापमानात वाढ होणार आहे. शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरूच आहे. पुण्यातील कमाल तापमान 36 ते 39 अंशाच्या दरम्यान नोंदवले जात आहे. रात्रीच्या किमान तापमानातही चढ उतार सुरूच आहे. रोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळात उन्हाचा चटका वाढत आहे, त्याच वेळेत उकाड्याची लाट येत आहे. काल शहरात 36 अंश कमाल आणि 22.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील 4 ते 5 दिवसात शहरात निरभ्र वातावरण राहणार आहे, त्यामुळे कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी विशेष कायदा हवा, शिवसेनेचे उपनेता डॉक्टर नीलम गोरेंची मागणी. एकविरा देवीचा चोरलेला कळस आणि पोलिसांच्या हाती लागलेला कळस एकच का? भाविकांच्या मनात शंकेचं काहूर. पुण्यातील 78 वर्षे हेमा साने यांनी वापरली नाही वीज. आणि हुजूरपागा माळींच्या प्राथमिक शाळेत कर्मचाऱ्यांचं होतंय आर्थिक शोषण. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.